अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सामरोद येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेचा जाहीर निषेध करत जामनेर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। जय जिजाऊ, जय शिवाय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवाय। रक्ता रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ, जय शिवाय। जय जिजाऊ, जय शिवाय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवाय। रक्ता रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ, जय शिवाय। जय जिजाऊ, जय शिवाय। जय जिजाऊ, जय शिवाय। जय जिजाऊ, जय शिवराय। आज आम्ही आपल्या जामनेर शहरामध्ये सामरोद या गावामध्ये जो प्रकार घडलेला आहे, म्हणजे साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटावर शेत मारून फेकण्यात आलेला आहे, अशा प्रतीचा हा जो काही ही जी काही घटना घडलेली आहे, या घटनेच्या विरोधात, म्हणजे त्या घटनेला अशी घटना घडायला नको याच्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांपर्यंत एक निवेदन दिलेलं आहे। आणि अशा प्रतीचं कुठल्याही प्रतीचं पुढे जामनेरमध्ये घडू नये, कारण की आपण पाहता की 19 तारीख अजून बारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जन्म साजरा 19 तारीखला करण्यात आला, जे साधारणतः अजून 4 ते 5 दिवस झाले। प्रत्येक गावामध्ये अजून काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा केली जात आहे, पण अशा प्रतीने कुठल्याही प्रतीनं कुठल्याही समाजाला किंवा मराठा समाजाला कुठल्याही प्रतीचं गालबोट लागेल किंवा अशा प्रतीचे काही घटना लोकांनी केलेली पाहिजे, किंवा जे काही 4-5 लोक असतील की ह्या अशा प्रतीचे रिकामे हे करत असतात, तसं विषय त्यांनी करू नये। कारण काय होतं की साधारणतः लोकांची, म्हणजे साधारणतः एक असा विषय असतो की लोक चांगल्या प्रतीनं शिवजयंती साजरा करत असतात आणि काही असं त्या ठिकाणी त्या गोष्टीला गालबोट लागेल असा प्रकार करत असतात, तर असा प्रकार कुठल्याही प्रति घडू नये याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। सर्वप्रथम जय शिवराय। आपल्या जामनेर तालुक्यामध्ये सामरोद या गावामध्ये जी घटना आज घडली, या घटनेचा आम्ही सर्वप्रथम जय निषेध करतो। आणि आपला हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो धर्म आणि जाती या सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्याच महाराजांच्या विचारांवर आम्ही चालतो। परंतु गावामध्ये काही समाजकंटक असतात, काही असे 4 ते 5 जणं असतात, हे जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतात आणि महापुरुषांचा अवमान करून त्या ठिकाणी दंगली सदृश्य स्थिती निर्माण करतात। तर आमची सरकारकडे विनंती आहे की ज्या गावांमध्ये महापुरुषांचा अवमान करून अशी दंग सदृश्य स्थिती, समाजाचं नुकसान होईल, नागरिकांना त्रास होईल असं काम जे करत आहेत, त्यांच्यावर लवकरात लवकर शासनाने कठोर कारवाई करावी आणि आपल्या गावामध्ये आणि शहरामध्ये शांतता प्रस्थापित करावी अशी आम्ही सरकारकडे विनंती करतो। काल जामनेर तालुक्यातील सामरोद या गावात एक घटना घडली। घटना म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर शेण फेकण्यात आलं, त्याची विटंबना करण्यात आली। खरं म्हणजे शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, त्यांनी 18 पगडजाती 12 बलुतेदारांना सर्वांना सोबत घेऊन हे सुराज्य स्थापन केलं आणि त्यांनी देशाला नव्हे तर जगाला दिशा दिली आणि असं सर्वांचं आपलं आराध्य दैवतावर अशा प्रकारची विटंबना होते, तरी कुठेतरी खेदाची गोष्ट आहे आणि ती खेदाची गोष्ट ही महाराष्ट्रात घडते याचा जास्त आम्हाला मनाला वेदना होत आहे। खरं म्हणजे शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत असल्यामुळे सर्व समाज एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो, मराठा महासंघातर्फे निषेध व्यक्त करतो आणि जामनेर तालुक्यातील समस्त समाजातर्फे या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। या हे जे समाजकंटक आहे, जे द्वेष तयार व्हावा, कुठेतरी गालबोट लागावं यासाठी प्रयत्न करत आहे, यांना कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे अशी आम्ही प्रशासनाकडे सुद्धा मागणी केलेली आहे। तरी आज या सर्व जी झालेल्या घटनेचा
मराठा महासंघाच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.